कोपरगाव तालुक्यामधील खुर्द ग्रामपंचायत हदीमध्ये समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यानं जाणारी मालवाहतूक पिकअप एच सतरा जे अठ्ठावन्न छत्तीस या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली दरम्यान गाडीचा ब्रेक फेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्यानं वाहनामधून उडी मारली मात्र त्याचा मदतनीस गाडीमध्ये होता या मदतनीसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी विहिरीमधून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत याविषयी अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गाचं काम सुरू असून तालुक्यातील डाऊसखुर्द दा ग्रामपंचायत हदीमधील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यांना जाणारी एच सतरा ए जे अठ्ठावन्न छत्तीस या पिकअप गाडीचा ब्रेकफेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडून भीषण अपघात झाला चालकाच्या लक्षात आल्यावर त्यानं वाहनामधून उडी मारली मात्र त्याचा मदतनीस गाडीमध्येच होता या मदतनीसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून अपघाताची माहिती मिळताच सरपंच संजय गुरुसळ पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुधाकर वक्ते भास्कर होण सुनील होण सागर होण प्राध्यापक मधुकर वक्ते विक्रम वक्ते राजेंद्र वक्ते सोमनाथ होण पंकज पुंगळ समृद्धीचे अधिकारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल अग्निशामक दल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करत गाडीविहिरीमधून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले रात्री दहाच्या दरम्यान गाडीविहिरीमधून बाहेर काढली मात्र मयत इसमाचा शोध सुरू असून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत तर चालकाला संत जार्धन स्वामी हॉस्पिटलमध दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यामध्ये पसरताच एकच खळबळ उडाली आणि याबाबत कोपरगाव शहर पोलीस तपास करत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसआय मीडिया कोपरगाव